हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मिळणार दिलासा। तरुणीची छेड काढणाऱ्या तोतया पोलिसाला कोपरी पोलिसांनी केली अटक। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा होणार कायापालट। ठाणे ग्रामीण पोलिसांनी हरवलेल्या 31 मुलांना केले पालकांच्या स्वाधीन। तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली 1 महिन्याची शिक्षा। जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो असे सांगून एका भामट्याने तब्बल 25 बेरोजगारांची 23,70,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली। नरेश उर्फ भंड्या नामदेव सुर्वे राणा शांतीनगर असे फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव असून त्याच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। वागळे स्टेट येथील शांतीनगर राहणाऱ्या हर्षली राणे याची त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नरेश उर्फ भंड्या नामदेव सुर्वे याच्याशी जुलै 2016 मध्ये ओळख झाली होती। यावेळी नरेशने आपण मंत्रालयात नोकरीला असून सध्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे असे सांगितलं होतं। तसेच आपली बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असून तुम्हाला महसूल विभागात नोकरीला लावून देतो असे आम्ही दाखवले। त्यासाठी आधी 70,000 आणि नोकरीला लावल्यावर 50,000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले। हर्षली यांना नोकरीची गरज असल्याने त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या भावाला नोकरीला लावण्यासाठी 1,40,000 रुपये आरोपीला दिले। काही दिवसानंतर आरोपी म्हणाला की तुमचे काम झाले असून लवकरच नियुक्तीपत्र मिळेल। त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हर्षली यांनी आपल्या आणखीन काही नातेवाईकांना नरेश याच्याशी संपर्क करून दिला। त्यानंतर या भामट्याने अशा प्रकारे नोकरीचे आम्ही दाखवत तब्बल 25 जणांकडून 23,70,000 रुपये उकळले। मात्र त्यानंतर बरेच दिवस नोकरीबाबत वारंवार विचारणा करूनही नरेश टाळाटाळ करू लागल्याने हर्षली आणि इतरांना संशय आला। त्याने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन चौकशी केल्यावर येथे नरेश उर्फ भंड्या नामदेव सुर्वे नावाचा कोणत्याही व्यक्ती कार्यरत नसल्याची माहिती समोर आली। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हर्षली आणि इतरांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। गोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र मेट्रो आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि मलनिसारण वाहिन्यांचे काम सुरू असल्याने घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काल संबंधित सर्व शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले। दरम्यान महाराष्ट्र मेट्रोसाठी 3 नाक्यापासून घोडबंदर रोडवर जे बॅरिकेटर टाकण्यात आले आहेत त्याची रुंदी आणि लांबी ज्या ज्या ठिकाणी कमी करता येईल त्या त्या ठिकाणी कमी करण्याच्या सूचना त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यात मदत होणार असल्याचे यावेळी जयस्वाल यांनी स्पष्ट केले। या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस उपायुक्त अमित काळे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महावितरण अंतर्गत मेट्रो आणि मेट्रोचे काम करणाऱ्या यंत्रणांचे प्रमुख, पोलीस अधिकारी, महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते। यावेळी जयस्वाल यांनी सद्यस्थितीत मेट्रोसाठी जे बॅरिकेटर टाकण्यात आले आहेत त्याची लांबी 9 मीटर पर्यंत कमी करण्याच्या सूचना देताना ज्या ठिकाणी बॅरिकेटर फुटपाथवर सरकवता येत असेल तर फुटपाथवर सरकवण्याच्या सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही,
त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. तरुणीची छेड काढणाऱ्या तोतया पोलिसाला कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. कोपरीतील एका 25 वर्षीय तरुणीवर गुरुवारी पहाटे 1:30 सुमारास अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग करणाऱ्या प्रकाश कोटावळे याच्या विरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्याच्या या घृणास्पद कृत्याचा मोठ्या धाडसाने जाब विचारत या तरुणीने आणि तिच्या मैत्रिणीने त्याला दुर्गेश अवतार दाखवून चांगला धडा शिकवला. आरोपीवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका कार्यक्रमानिमित्त ही तरुणी काही मैत्रिणींसह पवई येथे कार्यक्रमासाठी गेली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या दोघीही बुधवारी रात्री उशिरा पवईतून निघाल्या. ठाण्यात येण्यासाठी त्या रिक्षाने मुरुंड चेक नाक्याजवळ उतरल्या. कोपरीमध्ये येण्यासाठी गुरुवारी पहाटे 1:30 सुमारास दुसरी रिक्षा पकडण्यासाठी ते काही अंतर चालत येत होत्या. त्याचवेळी या तरुणीवर कोट्यावळे याने अश्लील शेरेबाजी केली. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले, त्यानंतरही त्याने हा प्रकार सुरू ठेवल्यानंतर तिने त्याला तुझं काय प्रॉब्लेम आहे अशा शब्दात जा विचारला. तेव्हा त्याने उलट तिलाच पकडून तिचा विनयभंग केला. त्यावेळी चवताळलेल्या तिच्या मैत्रिणीने आक्रमक पवित्रा घेतला. दोघींनीही त्याला एका रिक्षा चालकाच्या मदतीने चांगलाच प्रसाद दिला. त्यावेळी पाचारण धारण बसलेल्या कोटावळे याने आपण पोलीस असल्याची बतावणी केली. स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7560-9416-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा कायापलट होणार आहे. 1902 साली उभे राहिलेले ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय लवकरच काढ टाकणार आहे. या मनोरुग्णालयात आता अतिरिक्त सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून मनोरुग्णालयाचा पसारा वाढणार आहे. रेल्वेसह ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाकडून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाला देण्यात येणारा TDR विकून मिळणाऱ्या पैशातून मनोरुग्णालयाच्या आवारात शैक्षणिक कोर्सेस, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, सॅटेलाइट सेंटर, नानावटी हॉस्पिटलला टेलिमेडिसिनद्वारे जोडणे अशा विविध सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. या सर्वात प्रथम सॅटेलाइट सेंटर सुरू होणार असून त्याचे काम 2.5 महिन्यांनी सुरू होणार आहे. 117 वर्षाच्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आज घडीला 1374 रुग्ण दाखल असून OPD साठी दररोज 350 रुग्ण येत असतात. बंगळुरू येथील भारतातील ख्यातनाम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स अर्थात निमांच्या धर्तीवर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय वाढले जाणार आहे. सदर रुग्णालय 14.83 एकर जागेत रेल्वे स्टेशन उभारले जात आहे. त्या बदल्यात हा TDR मिळणार असून तो विकून मनोरुग्णालयाला 450-500 कोटी मिळणार आहेत. त्या पैशातून प्रादेशिक मनोरुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. Stab the dab of TransApp app and make your life all sorted.
पोलिसांनी हरवलेल्या 31 मुलांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. आई ओरडली, घरात भांडण झाले किंवा प्रेम प्रकरणातून मुले मुली घर सोडून जातात, काही वेळेला मुले हरवतात, कुटुंबापासून दुरावलेल्या अशा सर्वच मुलांचा शोध घेऊन मुलांबरोबर पालकांच्या चेहऱ्यावर हास्य पुरवण्यासाठी डिसेंबरमध्ये राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेत ठाणे ग्रामीण पोलिसांनी 31 मुलांचा शोधून काढत कुटुंबांच्या स्वाधीन केल्या. यामध्ये मुलींची सर्वाधिक संख्या आहे. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस महासंचालकांनी 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. ठाणे ग्रामीण तसेच ठाणे शहर पोलिसांनी ही मोहीम राबवली. या मोहिमेनुसार ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी यांचे एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीणच्या हद्दीत मुलांचा शोध सुरू केला. समन्वय अधिकारी म्हणून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तपासादरम्यान काही मुली ठाणे जिल्ह्याच्या बाहेर असल्याचे आढळले. नालासोपारा येथे एक मुलगी कचरा वेचत असताना पोलिसांना मिळाली, तर अकोला येथेही एक मुलगी सापडली. प्रेम प्रकरणातून ही मुलगी प्रियकरासोबत 2 वर्षांपूर्वी गेली होती. त्यावेळी ती अल्पवयीन होती. तिने लग्न केले असून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा प्रकारे महिन्याभरात ग्रामीण पोलिसांनी 31 मुलांना यशस्वीपणे शोध घेतला. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने 1 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. 10वी शिकणाऱ्या मुलीचा अनेक महिन्या सातत्याने पाठलाग करून तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या अंतिम सुनावणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती VY जाधव यांनी न्यायालयात सादर साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपी शिवकुमार मोर्या याला 1 महिन्याचा कारावास आणि 20,000 दंड अशी शिक्षा सुनावले. हा निकाल 9 वर्षाच्या पहिल्या दिवशी दिला. दरम्यान या गुन्ह्यात मोर्या याने बंदिवासात ठोठावलेल्या शिक्षेचे दिवस काढल्याने त्याची मुक्तता करण्यात आली असून दंड मात्र कायम ठेवलाय. ठाण्याच्या घोडबंदर गावात राहणारा शिवकुमार मोर्या याच परिसरात राहत असलेल्या आणि 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करायचा. अनेक महिन्याच्या पाठलागानंतर घटनेच्या दिवशी ऑगस्ट 2015 कालावधीत शिवकुमार याचे मुलीच्या मागे जाण्याचे काम सुरूच होते. मुलगी ज्या बस थांब्यावर उभी होती त्या ठिकाणी शिवकुमार आला आणि बसमध्ये चढला आणि त्याने बसमधील गर्दीचा फायदा उठवत तिच्या अंगाशी चाळे सुरू केले. सदरचा प्रकार मुलीने आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात शिवकुमार मोर्या याच्या विरोधात भादवी 354 आणि पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी माहिती मुख्य सरकारी वकील संजय लोंढे आणि विशेष सरकारी वकील विनीत कुलकर्णी यांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहरावर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.